भंडारा जिल्ह्यात कामगार आयुक्त विभागाच्या वतीने बांधकाम करणाऱ्या मजुरांना पेटी वाटप करण्यात येत असून या पेटीमध्ये गृहउपयोगी साहित्य असल्याने बांधकाम कामगारांनी पेटी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। तर सकाळपासूनच बांधकाम कामगार भंडारा शहराला लागून असलेल्या अग्रेशन भवन मंगल कार्यालयात जमले होते, मात्र गर्दी इतकी जमली होती की महिला एकमेकांना ढकलत होत्या। तर गर्दी पांगवण्याकरिता पोलिसांतर्फे महिलांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। या दरम्यान महिलांमध्ये चेंगराचेंगरीचे वातावरण निर्माण झाल्याने 3 ते 4 महिला किरकोळ जखमी झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे पोलीस कर्मचारी हा महिलांवर लाठीचार्ज करत असल्याचे व्हिडिओ दिसत असले तरी पोलीस लाठीचार्ज केले नसल्याचे सांगत आहेत। आज भंडारा शहरामध्ये अग्रसेन भवन या ठिकाणी कामगार विभागाअंतर्गत इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने या ठिकाणी किट वाटप, त्याचप्रमाणे महिलांना किचन सेट वाटपाचं या ठिकाणी कार्यक्रम चालू होता। आज दुपारी या गेटमध्ये महिलांची गर्दी झाल्यामुळे एक ज्येष्ठ महिला पाय घसरून खाली पडली होती। त्या महिलेच्या पाठीमागे असणाऱ्या महिला धक्क्याबुक्कीने तिच्या अंगावर पडत होत्या। त्याचवेळी आमच्या पोलीस अंमलदारांनी बाकीच्या महिला अंगावर पडू नये म्हणून हातातील काठी वरती केली होती की ज्यामुळे बाकीच्या महिला थांबल्या आणि त्या ज्या पडलेली महिला आहे त्या महिलेचा त्या ठिकाणी तिला कसल्याही प्रकारे जखम किंवा इजा झालेली नाही। या ठिकाणी कसल्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही। सध्या या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित बंदोबस्त आहे आणि शांततेत या ठिकाणी किट वाटप चालू आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।